अष्टवक्र गीता अध्याय सातवा, तर आपण ते त्या लेवलला बघूया की कसं असू शकतं की सर्व हे कल्पना मात्र आहे. आता एक साधारण भाषेमध्ये घेऊया आपण, एक 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 स्टेप 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 करता करता ते बघूया. आणि तुम्ही स्वतःच ठरवा, असं काही नाही आहे की तुम्हालाच असं वाटलं पाहिजे की येस. आता एक लक्षात घ्या की आपलं जग आहे, जे बघतो ते आपलं जग जे आहे ते आपलं घर, कुटुंब, बायका, मुलांचा संसार, मित्र वगैरे, हा संसार आपल्या दृष्टिकोनात आपण 100 वर्ष आयुष्य जगतो किंवा 70 वर्ष आयुष्य जगतो. आपल्यामध्ये आपल्याला कधी वाटतं का आपण खूप कमी आयुष्य जगलं असं वाटतं का? खूप कमी आयुष्य म्हणजे तुम्हाला जर सांगितलं, अरे तू जे 70, 80 किंवा 100 वर्ष जगलास ते मला फक्त 1 मिनिटासारखं आहे, असं जर तुम्हाला कोण बोलला तर तुम्ही काय बोलाल? काय 70 वर्ष आयुष्य आम्ही जगलो म्हणजे लहानपणापासून खूप खेळलो वगैरे, पुस्तकं वाचन केलं, अभ्यास केला, सर्व 9वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएटपर्यंत एवढं शिक्षण झालं, पुढे संपूर्ण मग लग्न झालं, मुलं झाली, मुलांची लग्न झाली, सर्व झालं, पुढे पुढे म्हातारा झालो, हे सर्व जर 70 वर्षापर्यंत गेलो इकडे तिकडे सर्व उलाढाली, जग बघितलं, हे बघितलं, ते बघितलं, हे सर्व 1 मिनिटासारखं, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर शॉक लागेल ना. एवढं आयुष्य जगलं ते 1 मिनिटासारखं कसं शक्य आहे? आता मला एक तुम्हाला एक काही प्रश्न करायचे त्याच्यावर अभ्यास, म्हणजे हे कसं आहे त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून ते कसं दिसतं ते बघूया ना. जसं ते बेडकांचं होतं, आपण उदाहरण दिलं, ते विहिरीतलं बेडूक आणि समुद्रातलं बेडूक, ह्याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर ते सत्य आहे, कारण ते आपल्याला दिसतं ना डोळ्यांनी. हां, विहीर ती विहीर आहे, समुद्र तो समुद्रच आहे. तशा पद्धतीमध्ये आता तुम्हाला एक छोटीशी एक दृष्टी देतो अभ्यासाची, त्याशिवाय हे समजणार नाही की काय सांगायचं आहे त्यांना. आता मला सांगा, आपण जसे 70-100 वर्ष जगतो तसंच तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बाजूला जो कुत्रा आहे त्या कुत्र्याला कधी वाटतं का मी कमी जगतो असं? भले तो 2-3 वर्ष 10 वर्ष जगू देत, नाही त्याला कमी वाटतच नाही, कारण त्याचं लहानपण, प्रौढपण, वृद्धपण, म्हातारपण सर्व त्यांनी बघितलं. आपण बघतो ना त्यांना एकदम लहान वयामध्ये, 1-2 वर्षामध्ये त्यांना मुलं वगैरे होतात, त्यांचा संसार चालू होतो, पुन्हा ती मुलं मरतात, दुसरी मुलं तयार होतात, आणि ती 8-10 मुलं त्यांना होतात. आता तुम्ही जर त्याच्या दृष्टिकोनातून बघितलात तर त्याच्या 10 वर्ष किंवा 5 वर्षच्या वयोमर्यादेनुसार बघितलात तर त्यांचं जीवन तर खूप चांगलं आहे. तुम्ही कसं म्हणू शकता की त्यांचं जीवन छोटं आहे? कारण त्यांनी सर्व अवस्था बघितल्या ना, बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, म्हणजे त्यांना आपण लहान कसं समजू. पण आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या नजरेतून त्यांचं आयुष्य कमी आहे, बरोबर. त्याच्यानंतर उंदरांचं आयुष्य घेऊया आपण, छोटं उंदीर असतात ना आपल्या घरामध्ये, तर ते वर्षाला 3 वेळा त्यांची डिलिव्हरी होते. ते छोटे छोटे असताना कसे कसे बाळ असतात, बारीक बारीक, डोळे पण उघडलेले नसतात. हां, मग ते जन्माला आल्यापासून लगेच 1 महिन्यामध्ये इकडे तिकडे फिरायला लागतात. त्यांचं 6 महिने वर्ष किंवा 2 वर्ष आयुष्य असेल, पण त्या 2 वर्षामध्ये कितीतरी त्यांना मुलं होती. त्यांना असं वाटतं का मी माझं जीवन छोटं आहे? आपल्याला वाटतं त्यांचं जीवन खूप छोटं आहे. लक्षात आलं ना काय जीवन आहे? 1-2 वर्षामध्ये मरतात, काय यांचं जीवन आहे? आपलं बघा किती मोठं आहे. अजून त्याच्या खाली जर आपण जाऊन बघितलं मच्छरांचं जीवन, तर मच्छरांचं जीवन 1 महिना पकडू आपण, त्या एका महिन्यामध्ये कितीतरी मुलांना ते जन्म देतात. लक्षात आलं ना, कितीतरी मुलांना जन्म देतात ते, आणि त्यांची पैदास फटाफट वाढत असते दिवसाला. पण त्यांचं पण तसंच आहे, बालपण, तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, तेही मरतात. पण त्यांना कधी वाटत नाही की मी एवढं कमी जीवन जगलं 1 महिना. त्यांच्या दृष्टिकोनातून ते खूप दिवस जगल्यासारखं आहे. आता त्या ह्याच्यापासून ते किड्यांपर्यंत आपण जाऊ, छोटे छोटे किडे, एकदम बारीक बारीक, जे डोळ्याला दिसत नाही, ते पाण्यामध्ये वळवळत असतात, त्यांचं जीवन त्याच्याही पेक्षा, त्यांचं 5 दिवसाचंच असू शकतं जीवन, 5 दिवसानंतर ते मरतात, पण त्याच्यामध्ये पण त्यांची मुलं बाळं खूप होतात. लक्षात आलं ना, खूप मुलं बाळं होतात. आता त्याच्यानंतर आपल्या शरीरातल्या पेशींकडे जाऊया, बघा पेशींकडे, आपल्या शरीरातली पेशी तर त्या पेशींचं पण आयुमान एक ठराविक लेवलला असतं, पण ती तिच्या जन्मामध्ये खूप काही जगत असते. लक्षात असं, खूप जगते, इतकी जगते की तिला वाटत नाही की मी कमी जगले असे, मग तिच्या दृष्टीकोनातून ती खूप जगलेली असते. लक्षात आलं, मग तिचं आयुमान काय असेल ते 2 दिवस 3 दिवस किंवा इतर काही,
लगेच मरतात पण काही पेशी. आता आपल्या आपल्याला डॉक्टर सांगतात माहीत आहे ना की प्लेटलेट्स कमी झाले आहेत शरीरातल्या. आता नवीन नवीन काही वेगवेगळे रोग येतात त्यावेळेला समजतं. मग त्यावेळेला प्लेटलेट्स कमी झाले आपण बोलतो काय असतात, तर डॉक्टर सांगतात जास्तीत जास्त 1,20,000 असायला पाहिजे म्हणजे कमीत कमी. तसे 3-4.5 लाख त्या प्लेटलेट्स असायला पाहिजे. तो असं काय माणसाच्या कमी होत झाल्या 70-80-40-30 झाल्या का माणूस मरू पण शकतो किंवा काही असं. मग त्या प्लेटलेट्स वाढवण्यासाठी अमुक अमुक फळं खावी लागतात आपल्या. आता त्या फळांमध्ये काय ते आपल्याला माहिती नसतं. काही केवी फळं असतात, काही इतर काही फळं असतात की पपईचा रस खातात, काय काय वेगवेगळ्या गोष्टी. आता तो जेव्हा रस खातात त्यावेळेला त्याच्या पेशी वाढतात, पांढरे जे काय असतं प्लेटलेट्स वाढतात. ते वाढल्यानंतर आपल्याला डॉक्टर सांगतो आता 50,000 झाले, दुसऱ्या दिवशी रिपोर्ट केल्यानंतर 1,00,000 झाले. आता मला सांगा एका दिवसामध्ये 50,000 कसे वाढतात आणि पटकन काही वेळेला मरतात पण. आपल्याला आश्चर्य कधीच वाटत नाही कारण आपण त्या दृष्टिकोनात बघतच नाही. आता मला सांगा त्यांचं जीवन तुम्हाला कसं वाटतं. आता 50,000 का डायरेक्ट येत नाही, त्याही मुलांना जन्म देत असतात लक्षात घ्या. की बाहेरून आल्या म्हणून झालं ना तसं नसतं, त्याही मुलांना जन्म देत असतात, त्याही तिकडे खेळत असतात. म्हणजे त्यांचं एक जीवन असतं लक्षात आलं, त्यांचं एक जीवन आहे. त्यांना असं वाटत नाही की आम्ही कमी जगलो, त्यांनाही वाटतं आम्ही खूप जगलो, आमची मुलं बाळं झाली, सर्व काही झालं मस्तपैकी, त्यांचं बागडणं खेळणं बिळणं सर्व झालं. पण ते त्यांच्याही विश्वात असतात, त्यांच्या काही नियमात असतात लक्षात. ते आपले नियम आणि त्यांचे नियम खरंच वेगवेगळे आहेत. मग त्यांच्या नियमात ते बरोबर असतात, जसं आपण आपल्या नियमात असतो समजलं ना, तसे तेही त्यांच्या नियमात. त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांची काळजी असते की असं म्हणू नका की त्यांना काळजी नसते. एखाद्या उंदराच्या मुलाला मारा मग समजेल, एखाद्या मांजरीच्या मुलाला मारा, एखाद्या कुत्र्याच्या मुलाला मारा, एखाद्या पक्ष्याच्या मुलाला मारा, त्यावेळेला त्याची आई काय करते ते बघा. जसं आपण आपल्या मुलाला मारलं का आपण कसे भांडायला जातो, तसे त्यांच्या मुलांना पण मारलं का त्यांनाही राग येतो. समजलं ना, हे सर्व गोष्टी जर बघितल्या तर हे सर्व आपापल्यापणे योग्य असतात. कधी कधी लहानपणी आम्ही कोंबडीच्या पिल्ल्याला नुसतं पकडलं तर कोंबडी यायची आम्हाला चावायला. एखादी घार कोंबडीच्या पिल्ल्याला आली का ती घारीवर तुटून पडायची कोंबडी. म्हणजे विचार करा, एक छोटीशी कोंबडी जिचं आयुमान काय असेल 6 महिने 3 महिने किंवा वर्षभर, तर तीही तेवढंच पिल्लांना प्रेम करते. तेहीच लहानाचे मोठे होतात, त्यांना पिल्ल्याच्या पिल्लं होतात, अंड्याचे अंड घालतात, रोज अंड घालतात. लक्षात आलं, काहीतरी आहे ना. म्हणून हे तुम्हाला का सांगतो की त्यांचं जे जीवन आहे ते आपण बघितलंच नाही असे डोळे उघडे करून, आपल्याला माहितीच नाही. पण लक्षात घेणं पाहिजे की ते पेशींचं जीवन आहे. तसं इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूटॉन हे जर हळूहळू हळूहळू जर खाली बघितलं अणुरेणूपासून सर्व, तर त्यांचं जर जीवन बघितलं ते आपल्याला कल्पना मात्र असेल काय त्यांचं जीवन आहे, असलं काय आणि नसलं काय. तेच सांगायचं होतं त्यांना अष्टावक्रनं. हे आपलं जे जग आहे ना हे कल्पना मात्र. मग त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून बघितलं, मग आपल्यापेक्षा पण काहीतरी मोठं विश्व असेल ना. त्यांनी असं बघितलं की समुद्रापेक्षा आपलं जीवन किती छोटं आहे, समुद्र केवढं मोठं आहे, त्याच्यामध्ये किती मासे वगैरे आहेत. लक्षात आलं ना, काही काही झाडं 500-500 वर्ष जगतात, काही डोंगरं तर कितीतरी वर्ष असतात. मग त्यामुळे माणसाचं जीवन खूप कमी आहे. तर लक्षात घ्या, पृथ्वीच्या अपेक्षेमध्ये आपण पण त्या पृथ्वीवरती केसच आहोत ना, एक छोटीशी प्लेटलेट्सच आहोत ना आपण. जसे किती वाढले, 1.5 लाख झाले काय, 4.5 लाख झाले, असे किती वाढले काय मेले काय, त्या पृथ्वी मातेला काही फरक पडत नाही. समजलं ना, तशाच पद्धतीमध्ये त्या पृथ्वीच्या अपेक्षेत आपण खूप छोटे. आणि सूर्याच्या अपेक्षेत, सूर्याच्या अपेक्षेत जर आपलं जीवन बघितलं तर खूप छोटं आहे. त्या किड्या मुंग्यांसारखं आहे आपलं जीवन सूर्याच्या अपेक्षेमध्ये. आणि आपली जी पूर्ण एक आकाशगंगा आहे त्याच्या अपेक्षेमध्ये आपण इलेक्ट्रॉन प्रोटॉनसारखे आहेत, एवढे बारीक आहोत. लक्षात आलं ना, आकाशगंगेच्या अपेक्षेत आपलं जीवन आहे ना इलेक्ट्रॉन. ते असले काय आणि नसले काय, तुम्ही 100 वर्ष जगलात तरी ते एकदम नॉर्मली जगल्यासारखं आहे. आणि आकाशाच्या अपेक्षेमध्ये तुमचं अस्तित्व नाही, एक कल्पना मात्र आहे, कल्पना मात्र. मग एक कल्पना करायची, म्हणजे एखादी मला नवीन विमान बनवायचं आहे, एक वेगळं नवीन, ते पेट्रोलवरती चालणार नाही काय नाही, किंवा एखादं कोणीच त्याच्यात माणूस नसणार, तशी कल्पना करतो ना. तसं ते आकाश कल्पना करेल की कसं असतील ती माणसं, कसं त्यांचं जीवन असेल, किती छोटे आहेत ना ते. जसं डॉक्टर लोक जेव्हा ते
आपल्या शरीरातले पेशी बघतात, कुठचा रोग झाला आहे ते दुर्बिणीने बघतात, त्यावेळेला त्यांचं जीवन जेव्हा बघतात, हां हे असं असं आहे काय, हां ह्याच्यामुळे हा रोग झाला आहे काय, तसं ते आकाश दुर्बीण लावून बघेल आपल्याला, आणि तेव्हा आपलं जीवन जेव्हा बघेल 70 वर्षाचं लक्षात ठेवा, त्यावेळेला त्याला इतकं छोटं वाटेल, इतकं छोटं वाटेल, इतकं छोटं वाटेल की ते बोलेल काय यांचं जीवन आहे ना, एक छोटीशी कल्पना मात्र. हे मी तुला मला एक्झाम्पल का देतो आहे की ज्या अवस्थेतून बघितलं आहे ती जीव अवस्था नव्हती बाळांनो, ती शिव अवस्था होती. तुम्हाला मी एक दृष्टी देण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण आपलं काय झालं आहे माहिती आहे, आपलं खाणं पिणं बोलणं हे सर्व कल्पना ह्या आपण आपल्या विश्वात आहोत, आणि ते जे विश्व आहे, जे विश्व खऱ्या अर्थाने आहे, त्या अर्थाने हा जो बोध दिला गेला आहे त्या अर्थाने ते सत्य आहे. तुम्हाला उदाहरणाशिवाय समजणार नाही म्हणून उदाहरणं देतो आहे, नाही तर उदाहरणं द्यायची पण गरज नाही. लक्षात आलं ना, तो स्व अनुभवाचा भाग आहे. म्हणजे एवढं विशाल तत्व ज्या वेळेला जेव्हा साधक एखादा बघतो, लक्षात आलं ना, त्यावेळेला तो तुम्हाला काय सांगणार, तेच सांगणार. म्हणून ते सांगायचं होतं की हा संसार जो आहे हा कल्पना मात्र आहे, मी अत्यंत शांत आहे, निराकार आहे, हेच माझं आश्रयस्थान आहे. मला त्या चळवाचळवीमध्ये इंटरेस्ट नाही. जसं ते बोलतात ना, पेशी हलतात त्या डॉक्टर जेव्हा बघतो, तेव्हा ते दिवसभर वाढो किती कमी होते पण डॉक्टर शांत असतो, तसं हे विश्व, हे आकाशव्यापी विश्व इतकं शांत निवांत आहे की तुमच्या शरीर कितीही गडबड गोंधळ असू देत, मारामारी असो, कोणाला फासावर लटकवले असो, कोणाचे युद्ध लढाया चालू असो किंवा काही असो, त्याला काही फरक नाही, ते एकदम शांत निर्गुण निराकार आहे. एवढं ते महासागर आहे, पृथ्वीला पण काय फरक पडत नाही, त्या सूर्याला पण फरक पडत नाही, त्या आकाशगंगेलाही काही फरक पडत नाही, आणि त्या आकाशालाही फरक पडत नाही की तुम्ही काय करता, ते इतकं ते विशाल तत्व आहे. असो, पुढे असं सांगतात की आत्मा विषयात नाही आणि विषय त्या निरंजन आत्म्यात नाही, अशा प्रकारे मी अनासक्त स्पृहामुक्त आहे, त्यामुळे त्याचे आश्रयस्थान आहे. म्हणजे हे खरं स्थान तुम्हाला सांगतं की तुम्ही इतके विशाल आहात पण तुम्हाला माहिती नाही, तो विषयात नाही. म्हणजे आपण विषयामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतो त्या आत्मतत्वाला, लक्षात आलं ना, की हे असं असेल तसं, आत्मा सर्वव्यापी आहे, सर्वांना व्यापून उरणार आहे, तो विषयात कधीच अडकत नाही. हे विषय माणसाने निर्माण केलेले आहेत की अमुक अमुक असं असेल तसं असेल, असा प्रकार नाही, तो अनुभवायचा आहे, अनुभवायचाच विषय आहे, तो निरंजन आहे. लक्षात आलं ना, तो खूप व्यापक आहे, लक्षात आलं ना, ते बाकी काही गोष्टी असू देत तुमच्या इकडच्या तिकडच्या, त्या आत्म्यात शिल्लकच राहत. मी म्हणतो ना, हा जो शब्द आहे मी हा शब्द पण तिकडे उठत नाही, लक्षात आलं ना, मी जे म्हणतो ना आपण, मी अमुक डॉक्टर, मी तमुक असा, मी अमुक जातीचा, मी अमुक हिंदू, हे सर्व जे मी जे आहेत हे सर्व इथेच राहतात, लक्षात आलं, आणि मी हा विश्लेषणाशी लावलेला जातो, वस्तुस्थिती तो नाही असतो तिकडे, लक्षात आलं ना, खरंच तो वस्तुस्थिती तिथे नामी अवस्थेमध्ये असतो. त्याला मी हा शब्द पण तिकडे, म्हणजे एकदम बोलतात ना कपड्याप्रमाणे आहे, कपडा घातल्यानंतर बोलतो ना आपण, तसा हा मी फक्त व्यवहारासाठी वापरला जातो, वस्तुस्थितीत तिकडे मी नसतोच. म्हणून तर त्याला सांगितलं ना की मी असलो काय आणि नसलो काय, लक्षात आलं ना, अशा पद्धतीमध्ये निराकार रूपाने आहे, आकार रूपाने, आकाराला मी लागतो, निराकाराला मी नाही लागत. कुठचाही एखादी वस्तू तयार होते त्यावेळेला मी हा शब्द येतो, आणि जेव्हा वस्तू नसते त्यावेळेला मी हा शब्दच उठत नाही. पुढे असं सांगतायत, अहो मी चैतन्य मात्र आहे, संसार इंद्रजालाप्रमाणे आहे, त्यामुळे न काही मिळवण्याजोगे आहे न काही टाकण्याजोगे. म्हणजे मी चैतन्य मात्र आहे, म्हणजे सर्व विश्व हे चैतन्याने भरलेलं आहे. म्हणून माणूस चैतन्यातच जन्माला येतो, चैतन्यातच स्थितीला जात राहतो आणि चैतन्यातच विलीन होतो. मग त्यामुळे काय माहिती आहे, हे चैतन्य तत्व, ह्याला वेगवेगळी नावं दिली की नाही, लक्षात आलं ना, कारण हे विषय समजण्यासाठी नावं दिली. वस्तुस्थिती तशी वेगवेगळी नावं नाही, ते एकच आहे. हलणारं जे विश्व असतं ना असं, त्यात बोलतो ना आपण चैतन्य आहे,
आणि माणूस मेला तर बोलतो चैतन्य नाही त्याच्यात, म्हणजे हां मग ते तरंग असतात ना तरंग, त्याला चैतन्य नाव दिलं जातं. अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये त्याची वेगवेगळी उत्तरं दिली जातात. पण वस्तुस्थित हे इंद्रजालाप्रमाणे लक्षात आलं ना, इंद्र म्हणजे तो इंद्र म्हणू नका, तो ब्रह्मा विष्णू महेश त्यातला तो इंद्र राजा आहे तो नाही, इंद्र म्हणजे आपले हे शरीर, ते चैतन्य या शरीरातून वावरतं म्हणून आपल्याला दिसतात वस्तू. लक्षात आलं ना, ते हलणारं चित्र असतं ना जेव्हा प्रकाश किरणं जातात त्यावेळेला चित्र दिसतं पडद्यावरती, तशाच पद्धतीमध्ये ते प्रकाश वलय आपल्या शरीरामध्ये असतात त्यावेळेला आपले इंद्रिय डोळ्यांनी पाहू शकतात, कानाने ऐकू शकतात. समजलं ना, ते एक प्रकाश तत्व, म्हणजे त्याला आत्मप्रकाश तत्व बोललं तरी चालेल. वस्तुस्थित आहे पण नाही पण अशा अवस्थेत आहे ते. मग ते हे तरंग निर्माण होतात. एखादी गोष्ट तुम्ही ऐकता माझी रेकॉर्डिंग, त्याचं कारण तरंग, हे तरंग तुमच्या अंतरंगात जातात, ते हलतात, त्यावेळेला तुम्ही ते कल्पना करून बघता हे असं असेल का तसं असेल का तसं. समजलं ना, हे खूप मोठं विश्व आहे. लक्षात आलं ना, पण त्यांना असं सांगायचं त्यामुळे न काही मिळवण्याजोगे आहे ना टाळलं, हे जरी काय मिळवलं काही असतं ना तरी पण ते काही उपयोगाचं नाही. लक्षात आलं ना, आणि काही नाही मिळवलं तरी पण काही त्याला टाळ. म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की संसारामध्ये खूप कष्ट त्रास आहे आणि परमार्थामध्ये काहीच न करणे हा असं आहे परमार्थ. काहीच न करणे, जिथे आहात ना तिथे शांत व्हा, निवांत व्हा, काहीच न करणे म्हणजे परमार्थ, आणि खूप काही करणे म्हणजे संसार. निवांत होणे म्हणजे परमार्थ, आणि धडपड करणे म्हणजे धड पडेपर्यंत खटपट धडपड करणे म्हणजे संसार. लक्षात आलं ना, फक्त पाहणं म्हणजे परमार्थ, आणि ते पाहून त्याच्यावर विचार करणं, जाणणं, तेच मिळवण्यासाठी धडपड करणं, सर्व काही गोष्टी करत बसणं, ते म्हणजे संसार. लक्षात आलं ना, म्हणजे निर्गुण निराकार तत्व म्हणजे परमार्थ आणि सगुण साकार तत्व म्हणजे संसार, हे लक्षात घ्या. हे दोन्ही याच्या व्याख्या अशा होतात. म्हणून काही मिळवण्याजोगे पण नाही आणि काही टाकण्याजोगे पण नाही, असं जी अवस्था आहे ती म्हणजे चैतन्य तत्व अवस्था. हे ज्या वेळेला सत्य साधकाला समजतं, काय मिळवायचं आणि काय टाकायचं आहे सर्व चांगलं आहे, चिखल पण चांगलं आहे आणि कमळ पण चांगलं आहे. पण ते चिखल आहे म्हणून कमळ आहे आणि कमळ आहे म्हणूनच सुगंध आहे. आता हा सुगंध कुठून आला? त्या चिखलातूनच आला. तसं कुठचीही गोष्ट जगातली वाईटही नाही. लक्षात आलं ना, कुठचीही गोष्ट टाकायची पण नाही, म्हणजे सोडायचं नाही आहे, संसार सोडून काय संन्यासी व्हायचं नाही आहे किंवा वाईट वाईट म्हणून त्याला काय झोपटायचं पण नाही. लक्षात आलं ना, कुठचीही गोष्ट जगातली वाईट नाही आहे पहिलं लक्षात घ्या. जे आहे ते त्याचंच आहे. लक्षात आलं ना, त्याच्यातच निर्माण होते. फक्त त्याच्यात राहून त्या अवस्थेमध्ये राहून त्याला जाणायचं आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे हे शरीर पण वाईट नाही, पण हे शरीर वाईट केव्हा आहे? ज्या वेळेला तुम्ही ह्या शरीराचा भगवंत प्राप्तीसाठी वापर करत नाही त्यावेळेला ह्या शरीराला त्रास होतो, त्या मनाला त्रास होतो, त्या बुद्धीला त्रास होतो, त्या इंद्रियांना त्रास होतो, ते जे चित्त वगैरे जे ह्यांना त्रास होतो. केव्हा? भगवंताव्यतिरिक्त तुम्ही जीवन जगता तेव्हा, भगवंताच्या स्मरणाव्यतिरिक्त जेव्हा जीवन जगता त्यावेळेला त्यांना त्रास होतो, कारण त्यांना एकटेपणा वाटणार तुम्हाला. तुम्हाला सहकार्य कोण करणार नाही आहे भावंडांनो, आताच सांगतो. पहिलंच हे वाक्य लक्षात ठेवा, विश्वामध्ये तुम्हाला सहकार्य कोणच करणार नाही ज्यावेळेला तुम्ही भगवंताचा विषय म्हणजे त्या पांडुरंगाचा विषय सोडून तुम्ही जर जीवन जगाल, परमार्थाव्यतिरिक्त जर जीवन जगण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही एकटे व्हाल आणि भगवंताच्या स्मरणामध्ये जीवन जगाल तर हे विश्व तुमचं होऊन जाईल. किती सुंदर आहे. अनुभव नसेल तर त्याने अनुभव घ्यावा. तुम्हाला जर असं वाटत असेल परमार्थाव्यतिरिक्त जर मी जीवन चांगलं जगू शकतो तर त्यांनी जगून दाखवावं. चॅलेंज आहे माझं, चॅलेंज आहे. तुम्ही सुखी होऊच शकत नाही, एक दिवस पण सुखी राहू शकत नाही. तुमच्या जीवामध्ये तळमळ तडफड असणारच. लक्षात आलं ना, कारण इंद्रिय ज्याच्यातून निर्माण झाली आहेत, मन ज्याच्यातून निर्माण झालं आहे, विचार ज्याच्यातून निर्माण झाले, ते परमसुखाचा आगर आहे. लक्षात, म्हणून ते परमार्थ आहे, परमार्थ आहे. तेच जर तुम्हाला समजलं नाही, म्हणजे उदाहरणार्थ की सत्य, विश्वातलं मोठं सत्य जर तुमच्या जवळ आहे, ते सत्य सोडून जर बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही सत्य शोधायला लागलात तर तुम्हाला कसं मिळेल?
जो आनंद आहे, महाआनंद तुमच्याच अंतरंगामध्ये आहे, तो शोधण्याचा सोडून तुम्ही विश्वामध्ये शोधायला गेलात तर तुम्हाला कसं मिळेल? जे खरं सुख आहे ते तुमच्या आतच आहे, ते शोधायचं सोडून तुम्ही विश्वामध्ये सुख, तुम्ही सुखी नाही होऊ शकत. म्हणून सांगतो, परमार्थ सोडून जर तुम्ही काही गोष्टी जर करत असाल तर तिथे सुख नाही आहे बाळांनो. तुम्ही सुखी होऊ शकत नाही. दाखवू शकता मी लोकांना मी आनंदी आहे असं आहे, पण आतून तुम्ही रडतच असणार. पण परमार्थी माणूस वरून जरी रडत असला तरी तो आतून बोलतो मी खूप आनंदी आहे. खूप भांडत असला तरी तो बोलतो खूप सुखी आहे, समाधानी आहे. का? तर अंतरंग शांत निवांत असतं. लक्षात आलं ना? हे दोघांमधले फरक जो जाणतो ना, तोच खरा ज्ञानी. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.